हॅलो वेलकम टू माय चॅनल स्टडी बेस्ट तर आज आपण सायन्स वनची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन किंवा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स पाहणार आहोत तर पहिला चॅप्टर ग्रॅव्हिटेशन आहे ग्रॅव्हिटेशन चॅप्टरला जवळपास वेटेज सहा ते पाच मार्काचं वेटेज आहे तर या चॅप्टरमध्ये एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन येणार आहे तुम्हाला एक एम सी की येईल किंवा वन मार्क्सचा क्वेशन येईल एक आणखीन दोन मार्क्सचा क्वेश्चन आणि तीन मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला येणार आहे आ, दोन मार्क्सचा क्वेश्चनमध्ये तुम्हाला न्यूमेरिकल येऊ शकतो किंवा तीन मार्क्सचा क्वेश्चन त्यामध्ये पण न्यूमेरिकल येऊ शकतो तर या चॅप्टरमधून तुम्हाला एक न्यूमेरिकलचा क्वेश्चन आणि एक साधा क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत तसेच एक सी क्यू येणार आहे असा टोटल सिक्स मार्क्स या चॅप्टरमधून येणार आहे तर ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरमध्ये सर्वात पहिल्यांदा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक जो पाहिला जो येल्लोनं केलेला पार्ट आहे तो रेड्यूस आहे तो पार्ट तर बिलकुल करायची गरज नाही तुम्हाला केपलर्स लॉ म्हणून हा सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर तुम्हाला डायग्राम पण चांगली करायची आहे डायग्राम रिलेटेड पण क्वेश्चन विचारला जातो के प्लस लॉ स्टेट करा विचारलं जातात कधी कधी किंवा डायग्राम रिलेटेड क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारले जातात म्हणून के प्लस लॉ हा टॉपिक व्यवस्थित करायचा आहे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्यावर थ्री मार्क्सला क्वेश्चन तुम्हाला येईल त्यानंतर टू मार्क्सचा क्वेश्चन आहे न्यूटन्स युनिवर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन यामध्ये तुम्हाला स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर त्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर हा पार्ट जे डेरिवेशन होतं इनवर्स स्क्वेअर लॉ हे पूर्ण डेरिवेशन दे रिड्यूस झालेलं आहे ह्या पार्ट करायची गरज नाही आहे तुम्हाला त्यानंतर डायरेक्ट व्हॅल्यू ऑफ जी आहे जे आहे नाईन पॉईंट सेव्हन सेव्हन जी व्हॅल्यू आली हे डेरिवेशन जे आहे हे तुम्हाला थ्री मार्क्सला किंवा टू मार्क्सला विचारलं जाऊ शकतं की तुम्हाला एक्झामला असं विचारलं जातं की व्हॅल्यू ऑफ जी नाईन पॉईंट एट कशी आली आहे नाईन पॉईंट सेव्हन सेव्हनलाच पण अप्रॉक्झिमेटली नाईन पॉईंट एट लिहायचा आहे तर हा फॉर्म्युले तुम्हाला हे डेरिएशन तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे टू टू थ्री मार्क्सला तुम्हाला विचारले जाऊ शकते एक्झामला त्यानंतर व्हेरिएशन ऑफ व्हॅल्यू जी हा टॉपिक सुद्धा इम्पॉर्टंट आहे या टॉपिकवर तुम्हाला सायंटिफिक रिझन तसेच एमसी क्यूचे जे क्वेश्चन आहेत ते येतात व्हॅल्यू ऑफ जी ॲट हायेस्ट ॲट पोल्स नाईन पॉईंट एट थ्री टू हे येऊ शकतं तसंच लोएस्ट ॲट इक्वेटर नाईन पॉईंट सेवन एट तर हे एम सी क्यूमध्ये मध्ये येऊ शकतं किंवा घिव सायंटिफिक रिजन मध्ये सुद्धा याचा क्वेश्चन येऊ शकतो चेंज विथ हाईटमधल्या सुद्धा तुम्हाला एम सी क्यूमध्ये मध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तसेच व्हॅल्यू ऑफ जी सेंटरला झिरो आहे हा सायंटिफिक रिझन पण तुम्हाला विचारलं जातं मास आणि वेट हा पार्ट डिलीट झालेला आहे रिड्यूस झालेला आहे हा पार्ट करायची गरज नाही आहे त्यानंतर पुढे फ्री फॉल फ्री फॉलमध्ये हे जे तीन डेरिएशन दिलेले आहेत वी इज इक्वल टू जी टी एस इज टू हाफ जी टी स्क्वेअर वी स्क्यर इज इक्स हे तीन जे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत त्यावरून तुम्हाला न्यूमेरिकल्स तुम्हाला थ्री मार्क्सला विचारले जातात किंवा टू मार्क्सला विचारले जातात ते तुम्हाला न्यूमेरिकल्स करायचे आहेत या ठिकाणी दिलेले सर्व सॉल्ड एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित करायचे सॉल्ड एक्झाम्पल नंबर वन आणि सॉल्ड नंबर सॉल्ड एक्झाम्पल नंबर टू अशा टाईपचा तुम्हाला थ्री मार्क्सचा क्वेश्चन प्रिव्हियस इयरमध्ये विचारण्यात आलेला आहे त्यामुळे यावेळेस पण विचारण्याचे चान्सेस आहेत अशा टाईपचा क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे शक्यतो आपल्याला जे न्युमेरिकल्स येतात ते आपल्या बुकमधले जशा तसे एक तर एक्झसाईजमधले किंवा जे सॉल्ड एक्झाम्पल दिलेले असतात तेच एक्झामला येत असतात बाहेरचे न्युमेरिकल्स आपल्याला येत नाही त्यानंतर इस्केप व्हॅलासिटीमध्ये तुम्हाला जे शेवटचं फॉर्म्युला आहे एलेवन पॉईंट टू किलोमीटर पर सेकंड हे एम सी मध्ये विचारलं जाते तसंच ही व्हॅल्यू कशी आली म्हणून तुम्हाला थ्री मार्क्स डेरिव्हिशन विचारलं जाऊ शकतं तसेच या फॉर्म्युल्यावर तुम्हाला सिंपल न्यूमरिकल टू मार्क्सला विचारला जाऊ शकतो जसं सॉर्ड एक्झाम्पल नंबर एकमध्ये मध्ये दिलेला आहे प्रत्येक चॅप्टरची जी एक्झरसाईज आहे त्यामधले क्वेश्चन तुम्हाला मॅक्झिमम एक्झामला विचारले जातात तर एक्झरसाईजमध्ये मध्ये तुम्हाला पहा फर्स्ट क्वेश्चनमधला मास वेट पार्ट रिड्यूस झालेला आहे पण क्वेश्चन टूमध्ये डेफिनेशन जे विचारलेले आहेत थ्री फॉल एक्सेलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इस्केपिटी हे डेफिनेशन तुम्ही करा सेंटरमीटर फोर्स रिड्यूस झालेला आहे क्वेश्चन थ्री पहा राईट द थ्री लॉज गिवन बाय केपलर हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो हाऊ डीड द हेल्प न्यूटन टू आर ए हा क्वेश्चन रिड्यूस झालेला आहे पण थ्री केपलर्स लॉ जे आहेत हे तुम्ही करू शकता एक्झामला विचारलं जातं ते ऑलरेडी मी सांगितलेलं आहे त्याचबरोबर जे आहे एक्सप्लेन वाय व्हॅल्यू ऑफ जी इज झिरो आहे तो मला टू मार्क्सला विचारला जातो किंवा सायंटिफिक रिझन मध्ये विचारला जातो या ठिकाणी तुम्हाला एक्झरसाइजमध्ये जे क्वेश्चन न्यूमेरिकल्स दिलेले आहेत ट्राय करा की तुम्ही सर्व सॉल्व करण्याचे प्रयत्न करा नाहीतर या चॅप्टरवर असं आहे की एखाद्या वेळेस न्यूमरिकल्स आतापर्यंत खूप वेळेस विचारण्यात आलेले आहेत टू मार्क्स किंवा थ्री मार्क्सला त्यामुळे जर न्युमेरिकल्समध्ये कम्फर्टेबल असाल तर तुम्ही न्यूमरिकल्स करू शकता या चॅप्टरचं जो पूर्ण रिव्हिज रिवाईज आता मी आणखीन एकदा सांगतो या चॅप्टरमध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये मेन टॉपिक होता आपला जो करायचाच आहे प्लस लॉ आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ जो होता तो करायचा आहे आणि न्यूमरिकल्स आणि फॉलवरचे जे न्यूमरिकल्स आहेत त्यावर लक्ष द्यायचं आहे त्यानंतर सेकंड चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट चॅप्टर आहे केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे आपला या चॅप्टरमध्ये तुम्हाला आ, एट टू नाईन मार्क्स कधी कधी टेन मार्क्ससुद्धा या विचारलं जातो तर या या चॅप्टरमध्ये तुमचा फाय मार्क्सचा क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो तसेच एम सी क्यू पण विचारले जाऊ शकतात तसेच टू मार्क्स आणि थ्री मार्क्सचे क्वेश्चन पण यामध्ये खूप सारे आहेत त्यामुळे हा इम्पॉर्टंट चॅप्टर आहे या पूर्ण सिलेबसमधला सर्वात इम्पॉर्टंट चॅप्टर म्हणला तर पेरॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट तुम्ही म्हणू शकता ऍक्च्युअल जर बघितलं वेटेज जर बोर्डने दिलेलं आहे त्यामध्ये इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंटला वेटेज जास्त आहे पण पेरिओिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा केमिस्ट्रीच्या पार्टमधला येतो आणि केमिस्ट्रीचे चॅप्टर कमी असल्यामुळे स्पेसिफिकली केमिस्ट्रीचे टॉपिक आपल्याला एक्झामला विचारावे लागतात त्यामुळे पेरॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंटचे क्वेश्चन्स विचारले जातात त्यामध्ये सर्वात पहिलं आहे डोमिन्स ट्रेड्स म्हणजे काय आपल्याला माहीत पाहिजे आणि त्यामधलं पहिलं जे एक्झाम्पल आहेत ते रिड्यूस झालेलं नाही आहे त्यामुळे पहिलं एक्झाम्पल तुम्हाला पाठ करायचं आहे एल आय एन ए आणि के यावर या तुम्हाला वन मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा टू मार्क्सला तुम्हाला डोमिन स्ट्रेट्स जर शॉर्ट नोट जर विचारले तर डोमिनन्स स्ट्रेट्स काय आणि एक एक्झाम्पल जे आहे पहिलं ते तुम्ही देऊ शकता म्हणून डोमिनंट स्टेट्स तर करायचंच आहे त्यानंतर न्यूलँड्स न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टिवजमध्ये तुम्हाला छोटेसे क्वेश्चन जे आहेत कुठपर्यंत ॲप्लिकेबल आहे जसं की कॅल्शियम पर्यंत आहे असे छोटेसे वन मार्क्सचे क्वेश्चन न्यूलँड लँड्स ऑक्टेजमध्ये विचारले जाऊ शकतात बाकीचे जास्त शकत, क्वेश्चन विचारण्याची शक्यता कमी आहे मेंडेलीज पेरेडिक टेबल मध्ये तुम्हाला जो लॉ दिलेला आहे पेरेडिक लॉ जो दिलेला आहे हा तुम्हाला विचारला जाऊ शकतो प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर इन देअर ॲटॉमिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस आहे या ठिकाणी पुढे चढून आपल्याला ॲटॉमिक नंबर भेटणार आहे मॅटो ॲटोमिक मेंडेलिस पिरॉडिक टेबलमध्ये नाही आहे तर पुढे मॉडर्न पिरॉडिक टेबलमध्ये ॲटॉमिक नंबर भेटणार आहे तर तेवढा चेंजेस आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर या चॅप्टरमध्ये या स्टेटमेंटपेक्षाही जर इम्पॉर्टंट असेल याचं ते म्हणजे मिरिट्स आणि डीमेरिट्स ऑफ मेंडेलिस पिरॉडिक टेबल तर मिरिट्समध्ये काही काही जे जे आहे ते म्हणजे जे हे जे आहे जर्मेनियम स्कॅन्डेनियम गॅलिनियम याचे जे नाव होते इक, इका इकाबोरॉन एका एल्युमिनियम हे जे नाव होते यावर तुम्हाला मॅच द पेअर किंवा एम सी मध्ये खूप वेळेस हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हे तुम्हाला नावे पाठ करायचे आहेत स्कॅन्डिनियम गॅलिनियम जर्मिनियमचे जे आहेत इकाबोरॉन इका सिलिकॉन इका अर्बॉनमध्ये जे नाव आहेत ते तुम्हाला पाठ करायचे आहेत ते तुम्हाला एक्झामला विचारतात त्याचबरोबर डीमेरिट्स ऑफ मेंडेलिज टेबल हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुम्हाला कदाचित उद्याच्या एक्झाममध्ये दिसू शकतो हा डीमेरिट्स ऑफ मेंडेलिस्ट पिरियडिक टेबल थ्री मार्क्सला विचारला जाऊ शकतो थ्री टू फोर पॉईंट्स तुम्हाला व्यवस्थित विथ एक्झाम्पल करायचे आहेत हे जे डीमेरिट्स आहेत तेच आपली मेरिट्स ऑफ मॉडर्न पिरिओिक टेबल आहेत म्हणजे जे डीमेरिट्स आहेत ते पूर्ण मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये त्याचे मेरिट्समध्ये कन्वर्जन झालेलं आहे ते तुम्ही करू शकता मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्टेटमेंट तर तुम्हाला एक मार्क्सला विचारलं जातं त्याचबरोबर छोटे छोटे जे कन्सेप्ट आहेत किती ग्रुप्स असतात किती प्रेड्स असतात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तसं स्ट्रक्चर पूर्ण माहित असणं गरजेचं आहे जसे की आपल्यामध्ये त्यामध्ये एस ब्लॉक असतो पी ब्लॉक असतो टी ब्लॉक असतो ब्लॉक असतो हे माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर ग्रुप किती आहेत प्रेड्स किती आहेत कोणत्या ग्रुपमध्ये कोणत्या ब्लॉकमध्ये कोणता ग्रुप येतो कोणत्या ब्लॉक म्हणजे कुठे येतो ते सर्व तुम्हाला स्ट्रक्चर जे आहे ते माहित असणं गरजेचं आहे कदाचित पाच मार्क्सचा क्वेश्चन सुद्धा यावर विचारला जाऊ शकतो की तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चर एक्सप्लेन करा त्यानंतर आहे ग्रुप्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन यावर पाच मार्क्सचा क्वेश्चन असा बनला जातो की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एक एक मार्क्सचे क्वेश्चन मिळून असा पाच मार्क्सचा एक क्वेश्चन येतो तुम्हाला बोर्ड पेपरमध्ये पाच पाच मार्क्सचे दोन क्वेश्चन येतात एक क्वेश्चन असतो आपला फिजिक्सचा आणि एक असतो केमिस्ट्रीचा आणि त्यामध्ये एक क्वेश्चन असतो डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे डायरेक्ट तुम्हाला एक्सप्लेन करा म्हणून दिलेला जातो पॉईंट तर दुसरा जो क्वेश्चन असतो तो वन मार्क्सचा असतो त्यामध्ये तुम्हाला वन मार्क्स टू मार्क्स म्हणजे असे एकत्र एकत्रित केलेले जे क्वेश्चन असतात तशा प्रकारचा क्वेश्चन असतो तर या चॅप्टरमध्ये जसे एकत्रित करणारे जे असतात ते क्वेश्चन ते विचारले जाऊ शकतात जसं की तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते की एखादा एलिमेंट आहे त्याचा एट इलेक्ट्रॉनिक कॉम्प्लिकेशन टू एट थ्री आहे तर त्याचा नंबर वनमध्ये विचारलं जातं ते एलिमेंट कोणता आहे तो एलेमेंटचा ग्रुप नंबर कोणता आहे नंबर तीनला विचारलं जातं त्या ग्र एलिमेंटचा प्रेड नंबर कोणता आहे त्याची व्हॅलेन्सी काय असेल किंवा त्याचं काय असेल हे जे जे त्याचे प्रॉपर्टीज काय असेल ते मेटल असेल नॉन मेटल असेल त्याचे ट्रेंड्स कसे असेल असे वेगवेगळ्या प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला इन जनरल विचारला जाऊ शकतो आत्तापर्यंत विचारण्यात आलेला आहे त्यानंतर पुढे पाहिलात तर यावर एमसी बरोबर सायंटिफिक रिझन सुद्धा विचारले जातात सायंटिफिक रिझन सुद्धा तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे व्हॅलेन्सी म्हणजे काय डेफिनेशन विचारले जाऊ शकते वन मार्क्सला ॲटॉमिक नंबर सॉरी ॲटॉमिक साईज जे आहे तुम्हाला व्यवस्थित करायचं अटॉमिक साईज मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे एक्झामसाठी त्याचबरोबर हे जे, जे कन्व्हर्जन आहे वन पिकोमीटर एज्युकटो टेन एस टू पॉवर मायनस ट्वेल्व्ह मीटर आणि पिकोमीटर विच इज स्मॉलर दॅन नॅनोमीटर हे वगैरे हे जे आहे एक मार्क्सला तुम्हाला किंवा ट्रो फॉल्समध्ये तुम्हाला विचारलं जातं तसेच आता ॲटॉमिक साईज वर तुम्हाला सायंटिफिक रिझन पण क्वेश्चन विचारला जातो हो, ॲटॉमिक साईज कमी जर जा झाली तर हे का जास्त होतं किंवा ते जास्त झाले तर कमी का होतं असा सिंपल क्वेश्चन तुम्हाला टू मार्क्सला विचारलं जाऊ जाऊ हो शकतो हो। मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर जे आहे त्यामध्ये तुम्हाला सायंटिफिक रिझनचे क्वेश्चन विचारले जातात जसे की मेटॅलिक डिक्रीजिंग डिक्रीजिंग कशी अॅटॉमिक रेडियस होते इन्क्रीज इलेक्ट्रॉनिक पॉइंटॅली कॅरेक्टर कसे होते प्रेडद्वारे ग्रुपद्वारे काय होतं तर तुम्हाला ह्यावर सायंटिफिक रिझन क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्यानंतर पुढे जर बघितलं तर आपण एक्झरसाईज तर तुम्हाला सगळं व्यवस्थित करायचीच आहे त्यामधला जो रिड्यूस पार्ट आहे तो तुम्हाला करायची गरज नाही जसं की मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला पाच मार्क्सचा क्वेश्चन अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो अँड एलिमेंट हॅज इट्स इलेक्ट्रॉनिक कॉम्पिटिशन टू एट टू आणि आन्सर द फॉलिंग क्वेश्चन असं विचारलं जाऊ शकतं या ठिकाणी टू एट टू च्या ठिकाणी तुम्हाला दुसरा कोणता विचारला जाऊ शकतो आणि क्वेश्चन्स थोडे बहुत चेंज केले जाऊ शकतात त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला क्वेश्चन बँकमध्ये भेटतील त्याची तयारी करा तुम्हाला फाईव्ह मार्क्सचा क्वेश्चन यामध्ये येऊ शकतो एक्झामला सायंटिफिक रिजन जे दिलेले आहेत ते पण तुम्हाला एकदम व्यवस्थित करायचे मी जे सांगितलं होतं ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोईंग लेफ्ट टू राईट अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव द सेम बॅलन्सी हा पण इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो तुम्ही करू शकता असे वन वन मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात विच ऑफ दिस इज मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोणता आहे लार्जेस्ट एलिमेंट कोणता आहे असं वन मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला यामध्ये विचारला जाऊ शकतो एक्झरसाईज क्वेश्चन तर सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत प्रयत्न करा की सर्व क्वेश्चन करण्याचा तर अशा प्रकारे हा चॅप्टर होता चॅप्टर एट टू नाईन मार्क्सचा आहे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये तुम्हाला कदाचित एक मा, एक किंवा मा, दोन मार्क्सचा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन दिसेल त्याचबरोबर या चॅप्टरमध्ये तुम्हाला फायव्ह मार्क्सचा क्वेश्चन भेटू शकतो जर फाईव्ह मार्क्सचे क्वेश्चन नाही आले तर थ्री आणि टू मार्क्सचे क्वेश्चन यामध्ये येऊ शकतात सायंटिफिक रिझन पण या, या चॅप्टरमधून विचारले जाऊ शकतात त्याप्रमाणे तुम्हाला तयारी करायची आहे तिसरा चॅप्टर आपण पाहणार आहोत केमिकल रिॲक्शन एन इक्वेशन केमिकल रिॲक्शन इक्वेशनमध्ये सुरुवातीचा पार्ट जो दिलेला आहे तो रेड्यूस आहे तो करायची गरज नाही आहे डायरेक्ट जर तुम्हाला कोणता पार्ट करायचा असेल तर तो म्हणजे टाईप्स ऑफ रिॲक्शन जे आहेत तो सॉरी पहिल्यांदा आपल्याला रायटिंग अ केमिकल रिॲक्शन म्हणून एक सॉरी रायटिंग अ केमिकल इक्वेशनचं जे आहे कन्व्हेनशन जे असतात स्टेप्स म्हणून आपल्याला टू मार्क्सला सिंपल क्वेश्चन विचारायला जाऊ शकतो या ठिकाणी तुम्हाला फोर टू फाईव्ह पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत रिॲक्टन कुठे लिहायचे प्रोडक्ट कुठे लिहायचे ॲरो केव्हा यूज करायचा ऍक्विस काय असतं हे हिट काय लिहितो हे असे सिंपल सिम्पल पॉईंट जे आहेत कॅटलिस्ट म्हणजे काय असतं हे आपल्याला इन्क्लूड करायचे हे टू मार्क्सला तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्यानंतर बॅलेन्सिंग केमिकल इक्वेशन म्हणून तुम्हाला क्वेश्चन हमकास विचारतो एक्झामला तुम्हाला एक्सरसाइज मध्ये या प्रकारचा क्वेश्चन व्यवस्थित मी सांगतो कारण समजा असे एक, एक एक्झाम्पल दिले जाईल तुम्हाला आणि डायट बॅलेन्स करा असे विचारलं जाऊ शकतात टू तीन ते चार एक्झाम्पल एक एकत्र करून फाईव्ह मार्क्सचा क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला सेपरेट जर क्वेश्चन विचारले तर तुम्हाला वन टू तु टू मार्क्स मध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो म्हणून तुम्हाला बॅलेन्सिंग रिएक्शन करता येणं गरजेचं आहे त्या स्टेप्स तुम्ही बघून घ्या कशाप्रकारे बॅलेन्स करतात कोणतीही रिएक्शन दिली तरी आपल्याला बॅलन्स करता येणे गरजेचं आहे टाइप्स ऑफ रिएक्शन मध्ये तुम्हाला आता कॉम्बिनेशन रिॲक्शन सर्व तुम्हाला डेफिनेशन माहित असणं गरजेचं आहे आता यामध्ये तुम्ही स्किप करू शकत नाही कारण कॉम्बिनेशन रिॲक्शन तुम्हाला असे विचारले जाऊ शकते तसंच डिकॉम्पोजिशन रिॲक्शन प्रत्येकाचं फक्त थोडं बहुत डेफिनेशन मध्ये चेंजेस आहेत ते तुम्हाला जर व्यवस्थित वाचन केलं असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल की जास्त पाठांतर करायची गरज नाही आहे डिस्प्लेसमेंट रिएक्शन डब्ल्यू डिस्प्लेसमेंट रिॲक्शन थोडीशी डेफिनेशनमध्ये चेंजेस आहेत ते तुम्ही करू शकता एक्झो एंडोथर्मिक पण एक वेळेस विचारलेला आहे तुम्ही ट्राय करा फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ अफ केमिकल रिॲक्शन हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेशन आहे तर हा क्वेश्चनला स्किप करायचं नाही बाकीचे क्वेश्चन एखाद्या तुम्ही कमी जास्त तर चालेल पण हा क्वेश्चन तुम्हाला उद्याच्या बोर्ड एक्झाममध्ये हा हंड्रेड पर्सेंट असू शकतो दर फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ केमिकल रिॲक्शन असतात थ्री मार्क्सचा क्वेश्चन किंवा फाय मार्क्सचा क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी बनू शकतो नेचर ऑफ रिॲक्टन्स असतात साईज ऑफ साईज ऑफ पार्टिकल्स ऑफ रिॲक्टंट आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टन्स आहे टेम्परेचर ऑफ रिॲक्शन आहे प्रत्येकाचं कॅटेलिस्ट आहेत पॉईंट लिहायचा आणि त्यावर थोडस एक्सप्लेनेशन तुम्हाला देता येणं गरजेचं आहे सेपरेट जरी क्वेश्चन विचारलं तर तुम्हाला लिहिता यायला पाहिजे ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन कोणती आहे ओळखा असं विचारलं जाऊ शकते आणि डेफिनेशन जर विचारली तर रेडरॉक्स रिॲक्शनची डेफिनेशन तुम्हाला विचारलं जाऊ शकते तसेच जो रस्ट चा फॉर्म्युला आहे तो पण तुम्हाला एक वेळेस विचारण्यात आलेला आहे एक्सरसाइज मध्ये क्वेश्चन आहे तो क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो तो क्वेश्चन पण तुम्हाला एकदा पाच मार्क्सला विचारलेला आहे करोजियन म्हणजे काय आणि चे जे आहे तुम्हाला पुढे चलून अ आ... मेटॉलॉजी या चॅप्टरमध्ये पण आहे त्या चॅप्टरमध्ये जास्त चान्स चान्सेस आहेत या चॅप्टरमध्ये एक्सरसाइज तुम्हाला व्यवस्थित करायचीच आहे क्वेश्चन जर बघितले क्वेश्चन वन चांगला करा क्वेश्चन टू सायंटिफिक रिझन व्यवस्थित करा क्वेश्चन सायंटिफिक रिझनमधले सर्व चारही सायंटिफिक रिझन इम्पॉर्टंट आहेत त्यातल्या त्यात पहिलं आणि दुसरं जे सायंटिफिक रिझन आहे हे खूप वेळेस विचारण्यात आलेलं आहे त्यामुळे पहिला आणि दुसरं जास्त कॉन्सन्ट्रेट करा आणि सर्व सायंटिफिक रीजन करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर पुढे पहा हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर फाईव्ह हा एकदा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे रस्टचा चा फॉर्म्युला काय आहे आणि ही डायग्राम तुम्हाला दिले जाते कॅथोड रिएक्शन काय असेल एनोर रिॲक्शन काय असेल अशा प्रकारचा एक क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आलेला आहे याचा आन्सर फाइंड करा आणि हे हे जो क्वेश्चन आहे तुम्ही व्यवस्थित करा कदाचित रिपीट होऊ शकतो म्हणून हा हो, क्वेश्चनवर कॉन्सन्ट्रेट करा त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर पाहणार आहोत आपण सॉरी ह्या पहिल्यांदा मी सांगितले होते तुम्हाला की बॅलेन्स द रिॲक्शन स्टेप वाईज आता ह्या चार रिॲक्शनवर जास्त फोकस करा सहसा so, <tosan> तुम्हाला एक्सरसाईजमधला डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकते म्हणून बॅलन्स करता येणार गरजेचं आहे त्या तर क्वेश्चन सेवन हा जरा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्याचबरोबर क्वेश्चन नाईन हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे अशा प्रकारचा क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित जर केला तर तुम्हाला यामध्ये डिस्प्ले डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कॉम्बिनेशन रिॲक्शन याचे तुम्हाला एक्झाम्पल्स सुद्धा यामध्ये कव्हर होतात रिॲक्शन्स कोणते प्रोडक्ट्स कोणते यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा करायची काही गरज नाही म्हणून हा बॉक्स तुम्ही व्यवस्थित करा याचे उत्तर फाइंड करून त्यानंतर नेक्स्ट या चॅप्टर मध्ये झालेला आहे आता चौथा जो चॅप्टर आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट चे वेटेज जर बघितलं बोर्डद्वारे दिलेलं त्यामध्ये सर्वात जास्त वेटेज आहे फिजिक्सचा चॅप्टर आहे या चॅप्टर मधून फायव्ह मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो एक मार्क्सचा सी क्यू या ठिकाणी विचारला जाऊ शकतो जर फायव्ह मार्क्सचा क्वेश्चन नाही विचारलं तर टू आणि थ्री मार्क्स क्वेश्चन यामध्ये विचारले जाऊ शकतात म्हणजे जवळपास सहा ते सात मार्क्सचा हा चॅप्टर आहे वेटेज याचं तर इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये सर्वात पहिल्यांदा जर करायचा असेल इम्पॉर्टंट जो टॉपिक असेल यामध्ये आता पहिल्यांदा पाहतोय डेरिवेशन uh, जे आहे आपले हिट याची जी कोण टू आय स्क्वायर टी हे डेरिव्हेशन थ्री मार्क्सला विचारलं जाऊ शकते तसेच युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर जे आहे तुम्हाला वन टू टू मार्क्सला किंवा एमसी क्यू मध्ये हे विचारलं जाऊ शकते तर तुम्हाला हे व्यवस्थित करायचे मोस्ट इम्पॉर्टंट आहे युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर ते मध्ये पण तुम्हाला यूज होणार आहे त्यापुढे पहा त्यापुढे जो सेकंड पेज दिलेला आहे या ठिकाणी वन वन मार्क्सचे जे क्वेश्चन आहेत ते या ठिकाणी आता नायक्रॉम का नायक्रॉम यूज केली जाते किंवा कोणती कॉईल यूज केली जाते अलाय नायक्रोम यूज केली जाते पुन्हा आणखी खाली काही क्वेश्चन आहे टंगस्टन वापरलं जातं युजेस ऑफ कॉईलमध्ये हे त्या ठिकाणी जाईल पुन्हा आहे न्यूट्रल वायर काय लाय वायर काय शॉर्ट सर्किट म्हणजे काय असे सिंपल सिंपल क्वेश्चन मोठे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहे तर वन टू टू मार्क्सचे क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला तयार केलेले असतात सायंटिफिक रिझन पण विचारलं जाऊ शकतात या ठिकाणी हे जे एक्झाम्पल आहे ते रेड्यूस झालेले आहे ते करायची गरज नाही आहे त्यानंतर अशा प्रकारचा क्वेश्चन एकदा पाच मार्क्सला विचारण्यात आले होता शक्यता कमी आहे ह्या विचारण्याचे डबल पण ही तुम्ही जे ही कंडिशन जे दिलेलं आहे ट्रायदीस दिलेला आहे हे एकदा वाचन करून घ्या एखाद्या जर डबल झाला तर तुम्हाला आन्सर करता यायला पाहिजे क्वेश्चन त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्न बघितला तर राईट हँड थम रूल हे तुम्हाला करायचं आहे राईट हँड थम रूल तसंच फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल फ्लेमिंग राईट हँड रूल करायचे प्रत्येकाचं स्टेटमेंट तसेच डायग्राम डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची नाही पण कुठली इलेक्ट्रिक करंटला कोणती डायरेक्शन आहे मॅग्नेटिक फील्डला कोणती डायरेक्शन आहे हे माहीत असणं गरजेचं आहे कारण तुम्हाला कधी कधी डायग्राम ड्रॉ केलेली असते फक्त लेबलिंग करायला विचारले जाते टू टू थ्री मार्क्ससाठी त्यामुळे त्या प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत सॉलिनाईटचे डायग्राम फक्त ड्रॉ करा म्हणून तुम्हाला विचारले जाऊ शकते त्यानंतर पुढे जर पाहिलं फ्रेमिंग लेफ्ट हँड मध्ये तसेच तुम्हाला ही डायग्राम दिली जाते या ठिकाणी तुम्हाला ने लेबलिंग करायला ले, विचारले जाऊ शकते एक्झामला पुढे पहा इलेक्ट्रिक मोटर मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे इलेक्ट्रिक मोटर हा टॉपिक तुम्हाला फाईव्ह मार्क्सला तुम्हाला दिसू शकतो इलेक्ट्रिक मोटर किंवा इलेक्ट्रिक जनरेटर हा चॅप्टर मधले दोन एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहेत इलेक्ट्रिक मोटर जो टॉपिक आहे तुम्हाला यासाठी एक डायग्राम खूप व्यवस्थित करायची आहे हे डायग्राम जर केल्यानंतर तुम्हाला लेवलिंग चांगले करायचं आहे त्यावर कन्स्ट्रक्शन एक्सप्लेन करू शकता वर्किंग सुद्धा याचं एक्सप्लेन करू शकता तुम्ही त्यानंतर पुढे पहा गॅलोमीटर हा पार्ट रिड्यूस झालेला करायची गरज नाही आहे त्यानंतर पुढे जर पहिलं एसीडीसी डी सी हा पार्ट डिलीट झालेला आहे इलेक्ट्रिक जनरेटर हा पार्ट इम्पॉर्टंट आहे इलेक्ट्रिक मोटर जर केलं तर तुम्हाला इलेक्ट्रिक जनरेटरमध्ये थोडेसे काही तर चेंजेस आहे जर तुम्ही केले आणि त्याचं फंक्शन किंवा त्याचं वर्किंग जर ओळखून घेतलं तर तुम्ही एक्सप्लेन करू शकता फाय फाय मार्क्सची इम्पॉर्टंट क्वेश्चन एक्सरसाइज तर तुम्हाला व्यवस्थित करायचीच आहे न्यूमेरिकल सुद्धा एक दोन वेळेस विचारण्यात आलेले आहेत प्रयत्न करा की जर तुम्ही आता कुठलेच न्युमेरिकल नाही केले तर कमीत कमी ची न्यूमेरिकल करा जर एक्सरसाइज मधला जसं तसं क्वेश्चन विचारा फॉर्मुल तर तुम्हाला टू टू थ्री मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो हिट चैप्टर मध्ये पाहणार आहोत लॅट एन जो सुरुवातीचा पार्ट आहे तो रिड्यूस झालेला आहे तो करायची गरज नाही हा ग्राफ खूप इम्पॉर्टंट आहे टू टू थ्री मार्क्सला विचारलं जाऊ शकतो यासाठी तुम्हाला या डेफिनेशन आहेत माहित असणे गरजेचे आहे या डेफिनेशन वन वन मार्क्सला विचारले जातात हे तुम्हाला लक्षात ठेवा कोणत्या डेफिनेशन आहेत हे लॅट एन हिट ऑफ वेपराइजेशन आहे डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे त्यानंतर हे जे दिलेले आहेत हे पण त्यामध्ये एक दोन तुम्ही लक्षात ठेवू शकता कधी कधी विचारण्यात आलेला आहे एम क्यू मध्ये मेल्टिंग पॉईंट ऑफ वॉटर बॉईलिंग पॉईंट ऑफ वॉटर किंवा आईस असं विचारण्यात आलेलं आहे स्पेसिफिक हिट विचारण्यात आलेली आहे त्यामुळे काही काही लक्षात ठेवा वाईट वॉटर आणि आईस तेवढं तर लक्षात ठेवा रेग्युलेशनचा तुम्हाला टू मार्क्स शॉर्ट नोट विचारलं जाऊ शकते तसंच एक सायंटिफिक रिझन आहे त्यावर विचारत आलं अॅनोमिस बिहर ऑफ वॉटर हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुम्हाला उद्या एक्झाम मध्ये अनोम्स बिहवीअर ऑफ वॉटरवर काहीतरी क्वेश्चन असले एक सी क्यू असू शकतो त्यामध्ये त्याचबरोबर अनोल्स बिहेर ऑफ वॉटर काय आहे मार्क्सला विचारलं जाऊ शकतो किंवा होप्स एपरेटस जे आहे तो क्वेश्चन सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो त्यानंतर पुढे पहा डेफिनेशन ऑफ ड्यू पॉइंट सुद्धा एक वेळेस विचारण्यात आलेली आहे युनिट्स ऑफ हिट चांगल्या करून जा कारण तुम्हाला हे मध्ये तर यूज होणारच आहेत त्याचबरोबर तुम्हाला वन मार्क्सला सुद्धा या ठिकाणी विचारले जाऊ शकतात त्यानंतर पुढे पहा स्पेसिफिक हेड कॅपॅसिटी हा लास्ट जो पेपर झाला होता सप्टेंबर दोन हजार एकवीस त्यामध्ये हा क्वेश्चन विचारण्यात आला होता चान्सेस कमी आहेत यावेळेस डब्ल्यू विचारण्याचे पण तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे स्पेसिफिकेट याचं न्युमरिकल तुम्हाला मात्र विचारायचं जास्त असं आहे फॉर्म्युला सर्वांनी लक्षात ठेवा यम इन्टू सी इन्ट डेल्टा टी सिंपल जर प्रॉब्लेम आला तर टू मार्क्सला विचारला जाऊ शकतो त्यानंतर हा जो सॉल्ड एक्झाम्पल नंबर एक आहे तो जरा व्यवस्थित करा हा खूप वेळेस विचारण्यात आलेला इम्पॉर्टंट आहे त्यामुळे एक्झाम्पल नंबर एक एक्झाम्पल नंबर टू सुद्धा तुम्ही करा प्रयत्न करा एक्झाम्पल नंबर टू थोडंसं अवघड एक्झाम्पल आहे तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर असतील तुम्हाला एक्झाम्पल एक्झाम्पल नंबर वन मात्र मिस करू नका कदाचित रिपीट होऊ शकते एक्झामला खूप आहे एक्सरसाइज व्यवस्थित करायचे इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणला तर क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे ग्राफ एक्सप्लेन करा किंवा ग्राफ काढून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात म्हणून हा ग्राफ क्वेश्चन नंबर फाईव्ह हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तसंच एनॉनस बियर ऑफ वॉटर तर मी ऑलरेडी सांगितलेलं ते आहेच एक्सरसाइज मध्येस प्रयत्न करा सोडवण्याचे तुम्ही आतापर्यंत कम्फर्टेबल असाल मध्ये तर आता पण करा रिफ्रॅक्शन ऑफ मध्ये जर पहिल्यांदा पाहिलं तर आपण इम्पॉर्टंट टॉपिक जर बघितलं रिफ्रॅक्शन ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय असतं वन मार्क्सला विचारलं असतं तसेच ग्लास लॅबचा जो एक्सपिरियमेंट आहे थ्री मार्क्सला विचारला जाऊ शकतो तुम्हाला ही डायग्राम्स माहित असणे गरजेचे अँगल ऑफ इन्सिडन्स काय आहे अँगल ऑफ इमर्जन्स काय आहे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन काय होतं अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय होते हे तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे डायग्राम तुम्ही ग्लास लॅब हे करू शकता लॉज ऑफ रिफ्ले रिफ्रॅक्शन सुद्धा इम्पॉर्टंट आहे स्नेल्स लॉ म्हणतो आपण त्याला तर हे लॉ तुम्हाला अशा प्रकारे विचारलं जाऊ शकतात ए दिलेला आहे एन दिलेला आहे ना नाव देऊन देऊन तुम्हाला लॉ विचारला जातो नाही की जा डायरेक्टली सॉल्व्ह करा साईन आय डेओर बाय साईन आर इजल टू कॉन्स्टंट हा सुद्धा थ्री मार्क्सला एक वेळेस विचारण्यात आलेला आहे क्वेश्चन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा तुम्हाला सर्व पाठ करायची गरज नाही पण एअर आणि आईस तुम्ही लक्षात ठेवू शकता कधी कधी जर एक्झामलामध्ये दिला नसेल किंवा वन मार्क्सला क्वेश्चन विचारला तर तुम्ही सांगू शकता हा फॉर्म्युला पण लक्षात ठेवा जर न्यूमेरिकल्स विचारले न्यूमेरिकल्स विचारण्याची शक्यता कमी आहे पण जर वन मासचा जर सी क्यू विचारला तर त्यामध्ये हा यूज होऊ शकतो जर तुम्हाला फक्त वन आणि टू जे आहे विथ रिस्पेक्ट टू कोणता आहे आणि वेलासिटी कोणती वेलासिटी वर घ्यायची ते तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे त्यानंतर पुढे पहा ट्विंकलिंग ऑफ स्टार्सचा सुरुवातीचा पार्ट डिलीट झालेला आहे पण खालचा जो पार्ट आहे तो आहे तो खालच्या पार्टवर तुम्हाला ट्विंकल ऑफ स्टार्सवर शॉर्ट नोट्स विचारले किंवा सायंटिफिक रिझन विचारलं जाऊ शकतो डिस्पर्शन ऑफ लाइट जे आहे हा क्वेश्चन सुद्धा एक वेळेस विचारण्यात आलेला आहे त्याचबरोबर हे जे आहे वेवलेन सर्वात जास्त रेड ची आहे कभ सर्वात कमी व्हॉयलेट ची आहे हे पण विचारले जाते ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे वन मार्क्सला विचारलं जाऊ शकतं पार्शियन अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन कदाचित चार मार्क्सला सॉरी पाच मार्क्सला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तर तुम्हाला व्यवस्थित ही डायग्राम जर कळाली तर तुम्ही एक्सप्लेन मात्र व्यवस्थित करू शकता त्यानंतर पुढे पहा एक्झाम्पल्स दिल्या सिम्पल आहेत एक्सरसाइज सर्वच प्रयत्न करा सॉल्व करायची आय इज इक्वल टू ई हा सर्वात इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे या चॅप्टर मधला जर बघितलं तर आय इज इक्ल टू ई अँगल ऑफ इन्सिडन्स रिकॉर्ड अँगल ऑफ इमर्जन्स हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे करा त्यानंतर सेवन चॅप्टर आहे लेन्सेस लेन्सेस मधला सुरुवातीचा जो पार्ट आहे तो वन वन मार्क्सला विचारला जाऊ शकतो बेसिक पार्ट आहे जो, जो मध्ये स्टँडर्ड सेंटर ऑफ कर्वेचर रेडियस कर्वेचर प्रिन्सिपल ऍक्सेस ऑप्टिकल फायबर कदाचित आपण मिस करतो पण हा नाईन्थ पार्ट आहे पण एक मार्क्सला विचारला जाऊ शकतो फोकल लेन्थ काय वगैरे त्यानंतर पुढे पहा हा पार्ट रेड्युस झालेला करायची गरज नाही एक्सपेरिमेंट वगैरे त्यानंतर हा बॉक्स तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा बॉक्सवर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट उद्या क्वेश्चन राहणार आहे क्वेश्चन कसा विचारला जाऊ शकतो सी क्यू विचारला जाऊ शकतो वन मार्क्स क्वेश्चन विचारला जाऊ शकतो टू मार्क्स क्वेश्चन विचारला जाऊ शकतो थ्री मार्क्स विचारला जाऊ शकतो डायग्रामच्या स्वरूपात विचारला जाऊ शकतो फाईव्ह मार्क्स क्वेश्चन सुद्धा यावर विचारला जाऊ शकतो जर तुम्हाला हा बॉक्स पार्ट असेल या बॉक्सवर तुम्ही डायग्राम काढू शकता या बॉक्सवर एमसीक्यू सोडू शकता हे पूर्ण बॉक्स आहे तो कॉन्व्हेक्स लेन्स आहे आणि कॉनक्यू लेन्सचा खाली दिलेला आहे तो तुम्हाला एकदम व्यवस्थित करायचा आहे ते जर तुम्ही केले तर तुम्हाला खूप सारे मार्क्स कव्हर होतील हा हे आहे हा पण तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे तुम्हाला हे खूप इम्पॉर्टंट एक आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्यू पुढं हे साईन कन्व्हेन्शन स्पेसिफिक क्वेश्चन नाही पण हे साईन कन्व्हेन्शन जर तुम्हाला माहित नसेल तर कुठलाही न्यूमेरिकल या चॅप्टर तुम्ही सॉल्व्ह करू शकत कर नाही कारण कुठल्या न्युमेरिकल मध्ये प्लस घ्यायचं कुठे मायनस घ्यायचं हे साईन कन्व्हेन्शन जर माहित नसेल तर तुम्हाला सांगता येणार नाही त्यानंतर लेन्स फॉर्म्युला आहे जो तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे वन मार्क्सला विचारला जाऊ शकतो तसंच छोटासा न्यूमेरिकल विचारला जाऊ शकतो वन मार्क्सला मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला माहित असण गरजेचं आहे पॉवर ऑफ लेन्सचा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस फॉर्म्युला माहीत असणं गरजेचं आहे कुठल्याही येऊ शकतो नी मिक्स म्हणून कोणताही मिस करू नका फॉर्म्युले सर्व एका ठिकाणी लिहा या चॅप्टर त्यानंतर पुढे सर्वात इम्पॉर्टंट जो चॅप्टरमधला सर्वात व्हि इम्पॉर्टंट तो आहे म्हणजे ह्युमन आय कन्स्ट्रक्शन ऑफ ह्युमन आय पहिल्यांदा तुम्हाला डायग्राम तर एकदम येणे गरजेचं आहे त्याचबरोबर त्याची लेबलिंग येणे गरजेचं आहे त्याचबरोबर त्याचं कन्स्ट्रक्शन तुम्ही एक्सप्लेन करू शकता आणि पुन्हा वर्किंग करणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे म्हणजे ह्युमन व तुम्हाला कदाचित उद्या क्वेश्चन असू शकतो फायव्ह मार्क्सला जर डिस्क्रिप्टिव्ह विचारला तर त्यानंतर या चॅप्टर आणखी एक फायव्ह मार्क्सला क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजे मायफिया मायफिया जो आहे हा किंवा या क्वेश्चन तुम्हाला कसा डायग्राम तुम्हाला माहित पाहिजेस त्याचबरोबर कॉझेस काय याच्यावर उपाय काय आहे हे सर्व पॉईंट हे तुम्ही एकदम व्यवस्थित वाचा हे खूप इम्पॉर्टंट आहे ह्युमन आय जसं इम्पॉर्टंट आहे हा किंवा हा दोन्हीपैकी एक म्हणजे हायपोरमोट्रोफिया किंवा वायप्रोफिया ह्या दोन्हीपैकी एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो तो पण व्यवस्थित करायचा आहे आणि जो वरचा पार्ट आहे जो आपला ह्युमन आहे तो पण व्यवस्थित करायचा आहे त्यानंतर टेलिस्कोपचा पार्ट भरपूर सिंपल मायक्रोस्कोप वगैरे हा पार्ट डिलीट झालेला आहे तो तुम्हाला करायची गरज नाही आहे शक्यता कमी आहे विचारण्याची एक्सरसाइजमध्ये कॉलम पूर्ण मॅच द कॉलम पूर्ण करा ड्रॉ द डायग्राम्स विचारलं जातो सायंटिफिक रिजन सुद्धा एक वेळेस विचारण्यात आलेला आहे सिंपल मायक्रोस्कोप इज युर फॉर वॉच रिपेयर्स म्हणून हा एकदा एक वेळेस विचारण्यात आलेला आहे क्वेश्चन न्यूमरिकल्स आता पण शक्यता खूप कमी वेळेस विचारण्यात आलेले आहे तरी तुम्हाला जर कन्सेप्ट सर्व फॉर्म्युले वगैरे पार्ट असतील तर तुम्ही न्युमेरिकल्स इझिली सॉल्व्ह करू शकता जर तुम्हाला क्वेश्चन जर सेपरेट नाही विचारला तर डिफरन्सशीमध्ये हे दोन क्वेश्चन विचारले जाऊ शकतात म्हणून डिफरन्सच्या तयारीनेसुद्धा प्रयत्न करा आता पुढचा चॅप्टर पाहणार आहोत आपण पुढचा चॅप्टर आहे मेट्रोलॉजी मेट्रोलॉजी हा चॅप्टर सर्व मुलांना खूप डिफिकल्ट जातो कारण खूप मोठा चॅप्टर आहे या चॅप्टरमधले कोणते पॉईंट करायचे हे खूप कन्फ्युजिंग आहे खूप मोठा चॅप्टर असल्यामुळे स्पेसिफिक थोडेसे पॉईंट करणे गरजेचे आहे सुरुवातीचा फिजिकल प्रॉपर्टी रिड्यूस झालेला आहे केमिकल प्रॉपर्टी आपण पाहतोय केमिकल प्रॉपर्टीमध्ये ह्या रिॲक्शन तर विचारण्यात जातात सिंपल सिंपल रिएक्शन आहेत त्यापेक्षाही इम्पॉर्टंट जर बघितलं रिएक्शनचा क्वेश्चन कसा विचारतो तुम्ही एक्सरसाइज मध्ये सांगतो तो एक्सरसाइज मधला क्वेश्चन तुम्हाला तेवढा करायचं आहे रिएक्टिव्ह सिरीज ऑफ मेटल्स हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे हा क्वेश्चन विचारण्यात पण आलेला आहे आणि खूप ठिकाणी विचारण्यात पण आलेला आहे पण यावेळेस पण येण्याचे चान्सेस आहेत तर तुम्हाला हे व्यवस्थित करायचं आहे रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स जे आहे तुम्हाला डायग्राम रिलेटेड पण एक वेळेस क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे डायग्राम काढून तुम्हाला कोणतं रिॲक्टिव्ह जास्त आणि कोणता कमी आणि सेपरेट क्वेश्चन पण विचारात आलेला आहे त्यामुळे तो व्यवस्थित करायचा आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्समध्ये जर बघितलं आयनिक बॉन्डचा पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो आयनिक बॉन्ड इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे प्रॉपर्टीज ऑफ आयनिक बॉन्ड म्हणून क्वेश्चन विचारला जातो एक्सपेरिमेंट आहे तो तुम्हाला एक्सप्लेन करता यायला पाहिजे हा थ्री टू फोर मार्क्स थ्री टू फाय मार्क्सचा क्वेश्चन आहे त्यानंतर बेसिक प्रिन्सिपल ऑफ मेटोलॉजीमध्ये जे आहेत कॉन्सन्ट्रेशन ऑफ कोर्स वगैरे यामध्ये जे वन वन मार्क्सचे जे आहेत ते सेपरेशन मेथ आहेत सेपरेशन बेस्ड ऑफ आहे जे मेथड आहेत ह्या मेथडच्या ज्या डायग्राम्स आहेत ते तुम्हाला खूप वेळेस विचारण्यात आलेल्या आहेत आणि जरी एक्सप्लेनेशन जरी विचारलं तर तुम्ही डायग्राम एक्सप्लेन करू शकतात म्हणून फक्त तुम्हाला डायग्राम लक्षात ठेवायचे आहे टेबल मेथड जी आहे ती तिचे डायग्राम करायचे आहे त्यानंतर हायड्रोलिक सेपरेशन आहे डायग्राम पूर्ण मॅग्नेटिक सेपरेशन या तिन्हीमध्ये जर सर्वात जर विचारलं तर ते आहे मॅग्नेटिक सेपरेशन मॅग्नेटिक सेपरेशनचे डायग्राम तुम्हाला एकदम व्यवस्थित करायचे त्यावरून तुम्ही एक्सप्लेनेशन देऊ शकता त्यानंतर ता पुढे पहा हे जे आहे बॉक्सेट ऑर जे आहे कशापासून तयार झालेला असा वन मार्क्सचा तुम्हाला क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे एक आहे विचारण्याचे आहे बस प्रोसेस मधून तर हा चॅप्टर खूप मोठा आहे सर्व पाठ करणं खूप डिफिकल्ट आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो काही काही मुलांनी हा चॅप्टर जर केला नसेल कुठलाच तर तुम्ही एम सी क्यू या चॅप्टरमध्ये व्यवस्थित करा बाकीचा पार्ट बाकीचे चॅप्टर तुम्ही जर व्यवस्थित केले असेल तर हा चॅप्टर करायची जास्त गरज नाही आहे तुम्हाला काही काही पार्ट एखाद्या जर फायव्ह मार्क्स करोजनचा पार्ट तुम्ही व्यवस्थित करा करोजन तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे हे जे आहे तुम्हाला वन मार्क्सला खूप वेळेस विचारण्यात आलेलं आहे हे जर जो पॅराग्राफ आहे तो तुम्हाला एकदम व्यवस्थित करायचं आहे वन मार्क्सला खूप वेळेस विचारण्यात आलेला हा पॅराग्राफ जर केला तर तुम्हाला वन मार्क्सचे क्वेश्चन यामध्ये कव्हर होतात चान्सेस आहेत की डबल विचारला जाऊ शकते आणि करोजनचा फायव्ह मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कॉर्जन काय प्रिव्हिशन ऑफ करोजन काय तिचे डायग्राम असेल ते सगळं गॅलिंग काय ट्रेनिंग काय अनोडायझेशन काय हा फाय फाय मार्क्सचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो एक्झरसाईज प्रयत्न करा सर्व सॉल्व्ह करण्याचे सी क्यू तर सर्व व्यवस्थित करा त्याचबरोबर जे वन मार्क्सचे क्वेश्चन आहेत ते एकदम प्रयत्न करा की सर्व करण्याचे त्यानंतर पुढे पहा कार्बन कंपाऊंड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे या चॅप्टर जवळपास एट टू नाईन मार्क्सचा आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला वन मार्क्स एम सी क्यू किंवा वन मार्क्सचा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहे टू मार्क्स थ्री मार्क्सचे क्वेश्चन असतील जर टू किंवा थ्री मार्क्सचे क्वेश्चन असतील तर फाय मार्क्सचा क्वेश्चन असेल त्याचबरोबर आणखीन कुठलाही क्वेश्चन असतो म्हणजे एट टू नाईन मार्क्स जसा पेरोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट जसा मोस्ट इम्पॉर्टंट सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे तो म्हणजे कार्बन कंपाउंड आहे कार्बन कंपउंडमध्ये काही काही एकदम सिम्पल पॉईंट विचारलेले आहेत बेसिक तुम्हाला जे आहे सुरुवातीचं ते तुम्हाला वन मार्क्स किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये विचारलं जातं त्यानंतर पहा यामध्ये इम्पॉर्टंट जर थ्री टू फोर फाय मार्क्स जर विचारलं याचे फॉर्म्युले तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे मिथेनचा कोकिंग गॅसचा बेनझिनचा फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा सुरुवातीचे लक्षात राहतात पण बेन्झेन काय कॅम्पर काय असं तुम्हाला वन मार्क्सला विचारलं जाऊ शकतो म्हणून फॉर्म्युला लक्षात ठेवा मॉलिक्युलर मार्क्सची तेवढी गरज नाही आहे फक्त फॉर्म्युला कधी कधी तुम्हाला वन मार्क्सला विचारण्यात आलेलं आहे हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड हे डिस्ट्रीब्युशन जे आहे तुम्हाला पूर्ण माहितच आहे ऑलरेडी हे इम्पॉर्टंटच आहे यावर क्वेश्चन तुम्हाला सर्व चॅप्टर डिपेंड आहे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तर तुम्हाला हे जे बॉक्स आहे स्ट्रेट चेन ऑफ हायड्रोकार्बन हे एकदम व्यवस्थित करायचं आहे तुम्हाला असा सेपरेट बॉक्सचा क्वेश्चन ऍक्टिव्हिटी रिलेटेड क्वेश्चन थ्री टू फायव्ह uh, मार्क्सला विचारला जाऊ शकतो तसेच वन मार्क्सला किंवा टू मार्क्सला पण यातले क्वेश्चन विचारले जाऊ शकतात तर तुम्हाला हे सर्व जे स्ट्रक्चर फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्मुला आणि त्यांची नावं इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन वगैरे इथेन पर्यंत सर्वांना माहीत असतं पण ब्युटेन पेंटेन एक हे सोडून देतात आणि हा क्वेश्चन कधी कधी विचारला जातो आणि त्यावेळेस तुमचे मार्क्स जाऊ शकतात त्यामुळे सर्व क्वे सर्व तुम्हाला बॉक्स व्यवस्थित करायचा आहे त्यानंतर हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट वेरियस टाईप्स ऑफ हायड्रोकार्बन जे दिलेले आहेत बॉक्स तुम्हाला कुठलीही मिस करायचे नाही बॉक्समध्ये दिलेले इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत सर्व त्यानंतर हॅलोजिनियस सिरीज सुद्धा तुम्हाला विचारले जाते सॉरी होमोलोगस सिरीज विचारले जाते नॉमन क्लेचर सिस्टम ऑफ कार्बो कंपाउंड हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुम्हाला एक्सरसाइज मध्ये पण क्वेश्चन विचारलेला आहे तर तुम्हाला हे सी नॉमन क्लेचर हे एकदम व्यवस्थित करायचे एक्सरसाइज मध्ये क्वेश्चनवर जास्त भर द्या त्याचबरोबर जे आय हे जे नावं दिलेले आहेत ते तुम्ही पहा व्यवस्थित त्याचे स्टेप जे दिले आहे स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री तु, ते तुम्ही व्यवस्थित करा आणि प्रत्येकाची नावं जी आहेत आणि स्ट्रक्चर जी फॉर्म्युला आहेत ते तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे मधले क्वेश्चन जर जास्त करा आणि हा जो बॉक्स आहे हा सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट आहे कॉमन नेम दिलेला आहे स्ट्रक्चर फॉर्म्युला आणि त्याचा आय पी सी नेम असं तुम्हाला बॉक्स रिलेटेड ऍक्टिव्हिटी रिलेटेड क्वेश्चन विचारला जातो किंवा फाय मार्क्सचा क्वेश्चन सुद्धा यावर विचारला जातो म्हणून हा बॉक्स एकदम व्यवस्थित करायचा आहे तुम्हाला यामध्ये बरेच क्वेश्चन मध्ये तुम्हाला सापडतील केमिकल कंबशन काय असतं हे काय असतं हे तुम्ही बेसिक तुम्ही करू शकता ऑक्सिडेशन काय असतं जे की आपल्या सुरुवातीला झालेलं आहे त्यानंतर पुढे जर पाहिला डिहायड्रेशन रिएक्शन वगैरे सुद्धा एक वेळेस विचारण्यात आलेले आहे ते पण तुम्ही करा व्यवस्थित केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथेनिक ॲसिड हा थ्री मार्क्सला विचारला जाऊ शकतो तर रिॲक्शन विथ बेस आहे रिॲक्शन विथ कार्बन कार्बोनेट अँड कार्बोनेट आहे कमी कमी तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा इस्ट्रीफिकेशन रिॲक्शन आहे या ठिकाणी वन मार्क्सचा क्वेश्चन एकदा विचारण्यात आलेला आहे यामधला इस्ट्रीफिकेशन रिॲक्शनचा तुम्ही वाचन करून घ्या एखादे जर वन मार्क्सचे क्वेश्चन पण यामध्ये हा पार्ट पूर्ण रिड्यूज झालेला आहे करायची गरज नाही यल्लोनं मार्क केलेला पुढे पहा हा पार्ट पण रिड्यूस झालेला आहे एक्सरसाइज पासरसाइज मधला क्वेश्चन वन चांगलं करा त्याचबरोबर क्वेश्चन फोर मध्ये जे एक्सप्लेन द टर्म दिले आहेत ते टू मार्क्सला विचारले जाऊ शकतात आयुपीसी नेम दिलेले आहेत हे ए बी ए टू एफ पूर्ण व्यवस्थित करा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो जसा तसा फाय मार्क्सला त्यानंतर किंवा थ्री मार्क्सला विचारला जाऊ शकतो आयडेंटिफाय टाईप ऑफ रिएक्शन सुद्धा व्यवस्थित करा राईट स्ट्रक्चर फॉर्मुले हे पण करा म्हणजे क्वेश्चन फाईव्ह सिक्स सेवन हे एकदम जरा जास्त व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून करा कारण यावर क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यानंतर ते स्पेस मिशन इझी चॅप्टर आहे खूप एम सी क्यू विचारले जातात एक टू एक किंवा मा दोन मार्क्सला इम्पॉर्टंट टॉपिक जो म्हटलं या चॅप्टरमधला तो आहे आर्टिफिशियल सॅटेलाईट हा बॉक्स जो आहे टाईप्स ऑफ सॅटेलाईट जे आहे फंक्शन ऑफ सॅटेलाईट अँड द नेम ऑफ इंडियन सॅटेलाईट सिरीज सी, अँड दे लॉन्च व्हिकल्स हा जर बॉक्स केला तर आपला जवळपास चॅप्टर फिफ्टी पर्सेंट चॅप्टर यामध्ये कव्हर होतो म्हणून हेच सर्व वेदर सॅटेलाइट कम्युनिकेशन सॅटेलाइट ब्रॉडकास्ट सॅटेलाइट त्याचे फंक्शन आणि प्रत्येकाची लॉन्चिंग जी इंडियामध्ये आहे ते तुम्हाला करायचं आहे टाइप्स ऑफ सॅटेलाइट त्यानंतर जे आहे इम्पॉर्टंट जो क्वेश्चन आहे तो म्हणजे ही डायग्राम जे आहे ऑर्बिट्स ऑफ सॅटेलाइट ही एक दोन वेळेस विचारत आली आहे मग हे डायग्राम तुम्हाला व्यवस्थित करायची आहे त्यानंतर जे सॉल्ड एक्झाम्पल दिले ते रिड्यूस झालेले ते तुम्हाला करायची गरज नाही आहे स्ट्रक्चर ऑफ पी एस एल व्यू वगैरे खूप कमी वेळेस वे 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 विचारण्यात आले शक्यता कमी आहे वी स्किप जे आपण ऑलरेडी फर्स्ट चॅप्टरमध्ये मध्ये केलेलं आहे डेरिएशन त्यामुळे नवीन काही नाही आहे हे डबल विचारले जाऊ शकतं ते डबल मून मिशन वगैरे हे जे आहेत जे क्वेश्चन जे जनरल जे थिअरॅटिकल जे आहे ते वन मार्क्सला विचारले जाऊ शकतात एमसीक्यू मध्ये विचारले जाऊ शकतात तुम्हाला वाचन करायचं आहे त्यानंतर जो शेवटी जे एक्सरसाइज दिलेला आहे या एक्सरसाइज तर सर्व करायचे आहे त्यातल्या त्या जे क्वेश्चन फोर वाले जो टेबल आहे अशा प्रकारचा खूप वेळेस थ्री मार्क्सला क्वेश्चन विचारलेला आहे तो तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे न्युमरी ट्राय ट्राय शक्यता कमी आहे या मध्ये यामधले विचारण्याची कारण या चॅप्टरचं वेटेज कमी आहे ऑलरेडी याचे एम सी क्यू वगैरे क्वेश्चन मध्ये येतात अशा प्रकारे हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन होते सायन्स आणखीन तुम्हाला एक्स्ट्रा करायचं आहे तुम्हाला मार्च दोन हजार एकोणीस जुलै दोन हजार एकोणीस तसेच मार्च दोन हजार वीस जुलै दोन हजार वीसचे पेपर तसेच क्वेश्चन बँकमधले जे एम सी क्यू आहेत त्यावर तर कमीत कमी जास्त भर द्या सर्व क्वेश्चन बँक होत नसेल तर कमीत कमी क्वेश्चन वन आणि क्वेश्चन फाईव्ह जो आहे फाय, फाय मार्क्सचा तो करण्याचा प्रयत्न करा तर अशा प्रकारे हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन होते थँक्यू